स्वतःच्या अंतकरणाची व्यथा सांगितली म्हणे बाबा मला संतती नाही. मच्छिंद्रनाथांनी त्याने महाराज भस्माची चिमूट घेतली आणि तिला देऊन टाकली म्हणे घे ही जर तू खाल्लीस तर तुला पुत्र प्राप्त होईल. तिने ती घेतली घरामध्ये नेऊन ठेवली बाबांना काय द्यायचं असेल दान ते दिलं ते निघून गेले. आणि त्यानंतर त्याने महाराज तिच्या मैत्रिणी जमा झाल्या आणि मैत्रिणींसमोर तिने सांगितलं की अशी अशी भस्माची चिमूट मला विभूती मिळालेली आहे हिचं मी काय करू. एक मन प्रसिद्ध आहे जगात ऐकावे जनाचे करावे मनाचे. अनेकांना जर विचारत आपण राहिलो तर बरेच फाटे फुटतील तर्क वितर्क तयार होतील मग आपलं अनहित होण्याची दाट शक्यता आहे. विचारपूस केली बायकांनी वेगळंच सांगितलं म्हणे कोण गोसावी कुठून आला होता जोगी कुठून आला होता आणि तुला भस्माची चिमूट दिली काय सांगावं या लोकांचं ते खाल्ल्यानंतर तुला एखादी पुत्री करून टाकतील त्यांच्या मागे मागे निघून गेली मग काय सांगावं असंच आहे चरित्रात लिहिलेलं. त्या बायकाने तिला असं सांगितलं आणि मग त्या ठिकाणी महाराज उद्वेग अंतकरणात निर्माण झाला काय करावं. मग ती भस्माची चिमूट घेतली आणि उकिरड्यात टाकली महाराज जिथे गायीच्या शेणाची राख त्या ठिकाणी टाकली जात होती जशा गोवऱ्या तयार करून स्वयंपाक करावा आणि त्याच्या असणारी जी राख आहे ती उकिरड्यात नेऊन टाकावी तिथंच नेऊन टाकली. नवनाथ ग्रंथामध्ये हे वर्णन आहे पण नाथ संप्रदायामध्ये असं मानलं जात नाही. गोरक्षनाथांचा अवतार असा मानला जात नाही. त्यांचं म्हणणं आहे कैलास पर्वतावरून भगवान शंकर स्वतःच गोरक्षनाथाच्या रूपानं प्रगट झाले. पण असो या प्रसंगाचा असाच सांगितला पाहिजे कारण नवनाथ ग्रंथात असाच आलेला आहे आणि वक्ते बाबांनी पण असाच लिहिलेला आहे. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तिथे आले आणि आल्यानंतर त्याच दारात उभे राहिले. बाईनं त्यांनी महाराज त्यांना पाहिलं ओळखलं सुद्धा हा तोच योगी आहे आणि पहिलाच प्रश्न विचारला कुठे तुझा मुलगा. थरथर थरथर कापू लागली. तिनं तत्मम करता करता सगळा वृत्तांत सांगितला. मला बायकाने असं समजावून सांगितलं मी असं केलं. तिच्यावर रागावले नाहीत काहीतरी त्यांना आतूनच आवाज आला की हे असंच व्हायचं आहे कारण प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट होणार आहेत. बघा ना परंपरा भगवान शंकरानं सांगितलेलं बीज खंडित होऊ नये म्हणून महाविष्णूला यावं लागलं मच्छिंद्रनाथांच्या रूपाने. आणि मच्छिंद्रनाथ आता उपदेश करणार आहेत तो कोणाला त्यांचा उपदेश ग्रहण करण्याकरिता परत शंकराला यावं लागलं गोरक्षनाथांच्या रूपानं. ते गोरक्षनाथ महाराज आहेत. त्या उकिरड्याच्या जवळ गेले आणि हाक मारल्याबरोबर आदेश असं म्हटल्याबरोबर आतून आवाज आला आदेश. अलख निरंजन म्हटल्याबरोबर गोरक्षनाथ प्रगट झाले. 12 वर्ष त्याच्यात राहिलं ना 12 वर्ष म्हणून त्यांनी महाराज 12 वर्षाचीच मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. आयोनी संभव असणार हे त्यांचं प्राकट्य दिव्य असणारं प्राकट्य प्रगट झाले आणि निघाले मच्छिंद्रनाथांबरोबर. पुढे गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अनेक प्रकारच्या विद्या शिकवल्या त्याच्यामध्ये संजीवनी विद्या शिकवली आणि या संजीवनी विद्येची घोकंपट्टी कळत असताना छोट्याशे त्यांनी गोरक्षनाथ महाराज खेळू लागले. मातीचा एक पुतळा तयार करू लागले आणि तो मातीचा त्यांनी महाराज पुतळा तयार करत असताना चिखलाचा तो संजीवनी मंत्र त्यांनी घोकू लागले. तो घोकता घोकता चमत्कार झाला आणि त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले महाराज जीवन त्याच्यात आलं जिवंत झाला तो पुतळा. आश्चर्य वाटलं गोरक्षनाथांना पण हा हे विधीचं विधान आहे. गोरक्षनाथ भगवान शंकर आहेत ना त्यांच्याकडून पुन्हा तत्वज्ञान श्रवण करण्याकरिता हा विष्णू आहे ही त्यांची परंपरा आहे. गहिरीनाथाच्या रूपानं त्यांनी महाराज प्रत्यक्ष विष्णू परमात्मा पुन्हा एकदा प्रगट झाले. ही गुरु शिष्य परंपरा अशाच पद्धतीनं चालू राहिली. गहिरीनाथ महाराजांचं प्राकट्य झालं त्यांना त्यांनी महाराज तत्वोपदेश झाला. यानंतर अनेक नाथ प्रगट झाले. जालिंदरनाथ आले कानिपनाथ आले भरतरीनाथ आले नागनाथ आले रेवणनाथ आले चरपटीनाथ आले. या सगळ्या नाथांची चरित्र आहेत पण आता तेवढी आपण पाहणार नाही. नावं सगळ्यांची आपण घेतली. आता जवळ आली धर्मनाथ बीज. धर्मनाथांचं केवढं वैभव आहे महाराज. धर्मनाथ बीज सुद्धा महत्वाचीच आहे. असू द्या गहिरीनाथ महाराज त्यांनी प्रगट झाले आणि सगळ्या नाथांनी चैतन्य स्वरूपात अशा पद्धतीने अंतर्धान होऊन गहिरीनाथांना थांबायला सांगितलं आणि त्या गहिरीनाथांनी निवृत्तीनाथांची वाट पाहिली. निवृत्तीनाथ हे भगवान शंकर आहेत. पुन्हा विष्णूकडून उपदेश घेण्याकरिता भगवान शंकर प्रगट झाले आणि पुढची लगेच सांगून टाकतो परंपरा. ते महाविष्णू त्यांनी महाराज गहिरीनाथ महाराज भगवान शंकराला तत्वज्ञान सांगितलं निवृत्तीच्या रूपात असणाऱ्या महादेवाला आणि त्या महादेवाकडून तत्वज्ञान श्रवण करण्याकरिता पुन्हा महाविष्णू प्रगट झाले ज्ञानोबरायांच्या रूपानं. म्हणजे ही परंपरा अशीच आहे आणि तिथं त्यांनी एक गुरु एक शिष्य परंपरा चालत आली होती ना ती त्यांनी थांबली आणि सगळ्या जगालाच उपदेश करून टाकला. गुह्य ज्ञान ज्ञानोबऱ्यांनी जगाच्या समोर मांडलं अशी ही परंपरा. म्हणून तर त्यांनी महाराज हा वृत्तांत सांगितला
मुक्ताईला सांगू लागले गहिरीनं, निवृत्तीनाथ महाराज काय सांगितलं तुझ्या गुरुजींनी, मला परंपरा सांगितली. कशी? अशी सांगितली. मग काय काय तत्वबोध त्यांनी सांगितला? ते सर्वचे सर्व सांगितलं. प्रपंचाचं मिथ्यात्व सांगितलं, ब्रह्मस्वरूपाचं सत्यत्व सांगितलं, ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा गहिरीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितला, कृष्ण भक्तीचा. कारण हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये त्यांनी महाराज हरिभजनानंच जीवांचा उद्धार होणार आहे हे त्यांनी महाराज गहिरीनाथांना माहिती आहे. म्हणून जगाच्या उद्धाराकरिता भगवंताचं नाम हेच त्यांनी सर्वात मोठं साधन असेल. म्हणून कृष्ण भक्तीचा उपदेश त्यांनी सांगण्याकरिताच गहिरीनाथ महाराज थांबले आणि प्रकर्षानं वर्णन करून सांगितलं की सगळ्या जगामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करा. हा, म्हणून कुळ हे पावन कृष्ण नामी, म्हणून कृष्ण नाम उपदेश त्यांनी केला आणि अखंड भगवंताच्या चिंतनात त्यांनी पावन झाले महाराज. निवृत्ती गहिनी कृपा केली, पूर्ण पूर्ण कृपा केली, कुळ हे पावन कृष्ण नामी अशी अवस्था निर्माण झाली आणि श्यामसुंदराच्या भजनाचा छंद भावंडांना लागला. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे, कोणाला बाहेर जाऊन यायचं असेल जाऊन येऊ शकता. सुचिन होऊनच मंडपात यायचं कोणा. वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. Oh,
तुझे मिल गया मन का सगळ्या जगाला आकृष्ट करून घेणारे एकच तत्व आहे महाराज, त्याला कृष्ण म्हणतात. त्यापेक्षा ते एकमेव अद्वितीय ब्रह्म ज्याला आपण म्हणतो तेच ब्रह्म सगळ्या जगाला आपल्या स्वतःकडे आकृष्ट करून घेतोय म्हणून त्या ब्रह्मस्वरूपालाच कृष्ण म्हणतात. तेच ब्रह्मस्वरूप कृष्ण रूपाने प्रगट आहे. कणाकणात व्याप्त असणारा जो परमात्मा तो कृष्ण रूपाने सर्वांना आपल्याकडे खेचतो आहे, वेधून घेतो आहे. आपण आपल्याला पात्र बनवावं त्यांना आपल्याला वेदना करता म्हणून भगवंताच्या चिंतनावर भर द्यावा आणि आपलं मन देवाच्या पायाजवळ लागतच नसलं तर लटकच का होईना पण देवाच्या समोर उभं राहून हात जोडून म्हणावं तरी देवा. तो बाबा सांगत होता कथेतला की तू सगळ्यांना सांभाळतोस, हृदयाला लावतोस, दर्शन देतोस, तसलं मला काय वाटत नाही मनापासून, पण जाऊ दे काही का असत नाही. पण चला त्यानं सांगितलंय आपला हात जोडून म्हणायचं देवासमोर, देवा मला सांभाळ, माझ्या समोर प्रगट हो, मला दर्शन दे. असं लटक जरी म्हटलात ना तरी तुमचा निरोप पोहोचेल त्याच्यापर्यंत. आणि कधी कधी हे लटक म्हणणं सुद्धा त्यांनी महाराज फार भाव प्रगट करणार होतं. आणि एक दिवस असा जीवनात येईल की तो परमात्मा व्याकुळतेनं हेच शब्द आपल्या मुखातून बाहेर काढेल. या दिवसाची वाट बघा, ही व्याकुळताच भगवंतापर्यंत घेऊन जाते. भगवंताच्या दर्शनाकरिता सगळ्यात मोठं कारण काय असेल तर व्याकुळता. जोपर्यंत व्याकुळता पोटात तयार होत नाही तोपर्यंत देव येत नाही महाराज. अहो सामान्य संसारातले लोक व्याकुळ झाल्याशिवाय एकमेकाला भेटत नाही, तर जगाचा मालक बिगर व्याकुळतेचा कसा भेटेल महाराज. ती व्याकुळता पोटात निर्माण व्हावी, भगवंताच्या दर्शनाची व्याकुळता. काल परवा कोणीतरी सूचना सांगताना सांगत होतो की आमच्या या सानपाडावासियांना तुमची कथा फार आवडती आहे, ते त्यांनी ऐकतायत.
माईक मधून ते सांगत होते, तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला सर्वांना जर खरोखर अंतकरणापासून कथा ऐकावी वाटते ना, आणि खरोखर जर त्यांनी हे आवडतंय, मनामध्ये प्रवेश करतंय, मनात जर घुसत असेल, तर माझी विनंती सगळ्यांनी स्वीकारा. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी माझ्या भगवंताशी काहीतरी संबंध जोडा, काही जोडा, आणि संबंध जोडून त्याच्याशी नातं जोडून त्याच्याबरोबर जीवन जगा. काय होतो चमत्कार तुम्ही बघा, मला सांगू नका. मग तुम्ही बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार होतो. अरे हा फार मोठे मोठे चमत्कार करणार आहे, तुम्हाला माहीत नाही, याचा महिमा जाणून घ्या. त्याची ओळख अंतकरणाला त्यांनी करून सांगा, त्याचं सौंदर्य सांगा, त्याचं स्वरूप सांगा, त्याचा स्वभाव सांगा, त्याचं नाव सांगा, तुम्हाला त्याचं काय मनाला समजू सांगता येईल ते सगळं सांगा, जेणेकरून तुमचं मन त्याच्याकडे धावेल. असं काहीतरी करा, आणि मग एकदा छंद लागला ना तुमच्या मनाला की मग तो तुम्हाला सोडणार नाही मारा, तो तुम्हाला झोप येऊ देणार नाही, तो पुन्हा पुन्हा आठवण करून देईल त्याचीच. तो स्वतःच त्याने महाराज तुमच्या मुखातून त्याचं नाव वधून घेईल. तुम्हाला जरी स्वतःहून वधवता येत नसलं, वधता येत नसलं, तरी तो स्वतः वधून घेईल हे त्याचं सामर्थ्य सांगतोय. ऐका, हे कृष्ण नामाचं सामर्थ्य. निवृत्तीनाथाने स्वतः सांगितलं, माझे गुरुने माझे मज दिधले, माझे मज दिधले, निवृत्ती म्हणे गुरु माझा परब्रह्म, उपदेश सुगम कृष्ण नाम. निवृत्तीनाथ महाराज स्वतःच म्हणतात, उपदेश सुगम कृष्ण नाम, सोप्या कृष्ण नामाचा उपदेश मला केला. फक्त कृष्ण नाम सांगितलं असं नाही, कृष्ण प्रेम सांगितलं. नाम तर घ्यावंच घ्यावं, पण त्या नामात प्रेम असावं. त्या प्रेमानं त्यांनी भगवंताचं नाव जर घेतलं तर भगवान सांभाळेल. आता पुढे तेच आपण पाहणार आहोत, कसं सांभाळतो. चला, विठ्ठलपंतांना रुखमायला आनंद झाला, निवृत्ती परत आला. फक्त परत आला असं नाही, गुरु उपदेश प्राप्त करून आला, नाथ परंपरा प्राप्त झाली, निवृत्तीचं भाग्य उदयाला आलं. याच्यासारखा आनंद कोणताच नाही असं आई वडिलांना वाटू लागलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आजच्या समाजामध्ये आई वडिलांना मुलांचं शिक्षण जर त्यांनी फार चांगलं झालं, चांगल्या मार्कांनी झालं, तर फार आनंद होतो. आजच्या समाजामध्ये मुलगा चांगल्या नोकरीला लागला की आई वडिलांना फार आनंद होतो. आजच्या समाजामध्ये मुलाला चांगला पगार मिळाला की फार जास्त आनंद होतो. पण याला काय आनंद म्हणतात? जास्त पगाराची मुलं कधी तुम्हाला सोडून एकटं करून जातील सांगता येत नाही. कधी परदेशात जातील आणि तुम्ही त्याग्ने महाराज टुकटुक करत एकमेकाच्या तोंडाकडे पाहत राहाल सांगता येत नाही. त्याला शिकवत असताना, त्यांच्यावर संस्कार करत असताना या गोष्टीचा मनात पक्का विचार करा. चांगलं शिकवायचंय, जास्त शिकवायचंय, मोठा करायचाय. हा मोठा झाल्यानंतर जर एक दिवशी अमेरिकेला निघून गेला आणि तुम्हाला इथं ठेवून गेला, तर वर्ष वर्ष, दोन दोन वर्ष, चार चार वर्ष त्याचं तोंडही तुम्हाला पाहायला मिळणार नाही, आणि तो तुमची चौकशी सुद्धा करणार नाही. वेळच नाही मरस त्यांना. महत्त्वाची गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखी आहे. माझं म्हणणं कळवळे नाही, तुम्ही लक्षात घ्या, फार गरजेचं आहे. हे पहा, तुम्ही तुमच्या मुलांना फार चांगलं शिक्षण द्या, तुम्ही तुमच्या मुलांना फार चांगल्या नोकरीला लावा, फार चांगला पगार मिळेल अशी अवस्था तयार करून ठेवा. पण हे सगळं करत असताना फार चांगले संस्कार द्या, फार चांगले संस्कार द्या. काय हरकत नाही महाराज, चांगले संस्कार द्या. ते तुम्हाला आई वडील म्हणतील, निदान आई वडील म्हणतील, एवढे तरी संस्कार द्या. तुमचा आदर करतील, तुमची सेवा करतील, तुम्हाला सांभाळतील. म्हातारपणाला दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत माणसाचं जीवन व्यतीत करण्यापेक्षा आपलेच जर त्यांनी आपल्याला सांभाळतील तर किती मोठं भाग्य होईल. हे संस्कार आहेत महाराज. म्हणून त्यांनी महाराज मुलाचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर मुलाला अध्यात्माचं ज्ञान प्राप्त व्हावं असा विचार मायबापांनी करावा. याच्यापेक्षा काही चांगलं नाही. चांगला मुलगा, चांगला मुलगा जर म्हणायचा असेल तर कोणता मुलगा चांगला आम्हाला जर विचारत असाल तर आमच्या दृष्टीनं जो भगवंताची भक्ती करतो आहे आणि आई वडिलांना देव समजून त्यांची सेवा करतो आहे तोच मुलगा चांगला. बाकीचे कोणीच चांगले नाहीत, सगळे स्वार्थी आहेत. आणि त्याच्यापेक्षा खालचा शब्द वापरतो वाईट वाटलं तरी चालेल, सगळे भामटे आहेत. हे तुमच्या धनाची लालसा त्यांच्या पोटात आहे, या सगळ्याकरताच त्यांनी तुमच्या प्रॉपर्टी करता स्वतःला तुमचं म्हणतात. हा महत्वाचा विचार आहे. जी मुलं भगवंताचं भजन करणारी आहेत, केवढा आनंद झाला विठ्ठलपंतांना रुखमायला, आपल्या मुलाला गुरुपदेश प्राप्त झाला, श्रीगुरूंची कृपा झाली, अध्यात्माचा मार्ग सापडला, परमात्म्याच्या जवळ जाण्याचं त्यांनी तत्वज्ञान कळालं, हे त्यांनी अंतकरणात उतरलं, हे सांगितलं पाहिजे ना. महत्वाचं आहे महाराज, गरजेचं आहे आणि अतिशय त्यांनी महत्वाचं आहे. सगळ्यांनी कथा चरित्र नाही लक्षात राहिलं तुमच्या तरी चालेल, पण हे मात्र विसरू नका, गरजेचंच आहे महाराज. आणि फक्त विसरू नका असं नाही, तुमच्या पुरतंच ठेवू नका, हेच तुम्ही दुसऱ्यांना सांगा.
सगळ्यांना सांगत राहा. आणि हे जर तुम्ही त्या महाराज माउथ पब्लिसिटी याची जर करू लागले ना, काय होईल माहिती आहे तुम्हाला? एक दिवशी सगळं जग त्यांनी महाराज संस्कारानं संपन्न होईल. माझ्या बोलण्याला काहीतरी फळ येईल महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तोंडोतोंडी प्रचार करा आणि सगळ्या जगात हे पसरावा, गरज आहे त्याची. असू द्या, फार समाधान वाटलं विठ्ठल पंतांना, माझ्या मुलाला गुरु भेटले, तत्वज्ञान प्राप्त झालं, कृतार्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधानच सांगत होतं की जगाची हिनवणी आता याच्यापर्यंत जाणारच नाही, याला स्वरूपाचा बोध प्राप्त झालेला आहे, नाथांनी बोध केला आहे, गहिनीनाथांनी स्वतः बोध दिलेला आहे. समाधान वाटलं. पण जग रहाटी आहे, त्या रहाटीत वागायचं आहे, म्हणून त्यांनी महाराज जातीत घ्यावा असं वाटतंय. म्हणून पुढचा प्रवास सुरू झाला. त्र्यंबकेश्वराचे आभार मानले, ब्रह्मगिरीकडे पुन्हा पुन्हा पाहू लागले, कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. एक वेगळाच आनंद पोटात घेऊन पुन्हा आपेगावाच्या दिशेने निघाले. आपेगावात जायचं, मजल दर मजल करत जायचंय. नाशिकमध्ये आले, पंचवटीत आले, गोदावरीचं स्नान करून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन त्यांनी पुढील प्रवास सप्तशृंगी गडावर गेले. सगळेच नाथ गेले महाराज तिथे, आणि हे सगळेच भावंड सुद्धा तिथे तीर्थयात्रा करताना पुन्हा पुन्हा गेले सप्तशृंगी गडावर. आपण वारकरी आहोत ना, आपण म्हणतो एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही. आता हे तुम्ही तुकोबारायांची प्रमाण वाचून सगळे लोक तसंच बोलायला लागले. ते म्हणतात त्यांनी महाराज केंदरी शेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. अरे पण कोणत्या भूमिकेतून बोलले, कोणत्या भावनेतून बोलले हे पाहिलं पाहिजे. केंद्रीय शेंद्री दैवत म्हणणारे तुकोबाराय, हनुमंतरायांना शरण शरण हनुमंता म्हणतात, ते शेंद्रे नाहीत का? तुम्ही ऐकतात की नाही सर्वजण? हनुमंतरायांच्या अंगाला शेंदूर लावतात की नाही? मग ते पण शेंद्री दैवत नाही का? आणि तुकोबारायांचं प्रमाण नाही का? हेंद्री शेंद्री दैवते कोणती पूजे भूते घेते. मग हे म्हणणारे तुकोबाराय हे कस काय म्हणतात शरण शरण हनुमंता? अहो त्याच्या मागे काही कारण आहेत. अहो त्याने वायाला गेलेला समाज, देवाच्या नावाखाली चुकीचं वागणारा समाज, या समाजाला कुठेतरी आळा बसावा. देवाचं नाव पुढे करायचं आणि पशु बळी द्यायचं, मांस खाण्याचा छंद स्वतःलाय, आणि देवाचं नाव पुढे करायचं आणि भैरूबाच्या नावाने, खंडोबाच्या नावाने, देवीच्या नावाने, त्याने महाराज शेळीचं असणारं ते निर्बल असणारं लेकूर कापून खायचं, वाईट गोष्ट नाही का? वाघाचं कापून का खात नाहीत? एखाद्या सिंहाचं कापून का खात नाहीत? त्याचा का बरं बळी देत नाही? त्यांना माहिती आहे त्यांचा बळी द्यायला गेलं तर आधी आपला बळी जाईल, ही महत्वाची गोष्ट आहे ना. म्हणून शेळीचा त्यांनी पुत्र चालतो, कोंबडीचा पुत्र चालतो बळी देण्याकरिता. कशाकरिता या सगळ्या गोष्टी हे संतांना जाणवलं, म्हणून त्याला आळा घालण्याकरिता या सगळ्या प्रक्रिया सांगितल्या जगाच्या समोर. म्हणून तर त्यांनी महाराज अशा शब्दांमध्ये बोलावं लागलं, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी सप्तशृंगी याच्यावरून बोलतोय. भगवतीची उपासना त्यांनी महाराज अनेकांनी केली, ती करणं महत्वाचंच आहे. कलो चंडी विनायको असं म्हटलं जातं. कलियुगामध्ये भगवती आणि गणपती बाप्पांची साधना लवकर फलीभूत होते. भगवतीची उपासना, सप्तशृंगीचं दर्शन झालं. वेरूळमध्ये आले, वेरूळ भगवान शंकराचं त्यांनी दर्शन झालं. यानंतर आपेगावात जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी राहून आता त्यांनी महाराज मनामध्ये सारखा भाव आहे की आता काय करावं, मुलांचं मौजीबंधन झालं पाहिजे, कोणाला विचारावं. म्हणून सासूरवाडी तर अलंकापूर आहे विठ्ठलपंतांची, म्हणून त्यांनी तिकडं जावं असं वाटलं. निदान सिद्धोपंतांकडून काहीतरी मदत मिळेल या उद्देशानं आपल्या परिवाराला बरोबर घेऊन विठ्ठलपंत अलंकापुराला जाण्याकरिता निघाले. आळंदीमध्ये जाऊन पोहोचले. असं वाटलं होतं सगळे लोक आपल्याला समजावून घेतील, लेकरांना पाहून तरी त्यांना कीव येईल, पण तसं काही झालं नाही. तिथल्या त्याने महाराज ब्रह्मवृंदांनी परत जशी गरळ ओकायची तशीच ओकली. भयंकर शब्दांमध्ये बोलायला लागले, वगा संन्यास घेऊन गृहस्थाश्रमात तर आलाच आला, निर्लज्जासारखी लेकर सुद्धा याला झाली, ती लेकरही घेऊन आला तर आमच्या समोर यांची तोंड कशी पाहावीत, कसा यांचा स्वीकार करावा. अपेक्षा वेगळीच होती, पण अशा पद्धतीने लोकांचं बोलणं ऐकायला मिळालं, आणि त्याहीपेक्षा लोकांपेक्षा आप्तवर्गाकडूनच हे सगळं बोलणं सुरू झालं. माणसांचा उत्कर्ष होण्यात जर आडवे पडत असतील तर लोक हा शब्द आहे ना तो जरा खोडून काढावा. लोक नाही, बऱ्याच वेळेला आपलेच आडवे पडतात उत्कर्ष होण्यामध्ये. म्हणून उत्कर्षात त्यांनी सगळ्यात जास्त आडवे पडणारे आपलेच असतात, कारण खपत नाही, बघवत नाही, चांगलं वाटत नाही, जळकी प्रवृत्ती निर्माण होते, खेकड्यासारखी अवस्था होते. नुसतं मागं ओढायचा त्यांनी छंद सर्वांना लागलेला असतो, कशाला दुसऱ्यावर जळावा, कशाला दुसऱ्याचं त्यांनी महाराज पाहून आपलं जीवन खराब करून टाकावं, आपलं जीवन आपल्या मस्तीत जगा. आपल्याला कसं जगायचं आपण ठरवावं, दुसऱ्याकडे पाहून जीवन जगणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही.
जर बघायचंच असेल दुसऱ्याकडे तर सामान्य लोकांकडे पाहू नका, संतांकडे पहा. त्यांच्याकडे पाहून जर जीवन जगाल तर मंगलमय जीवन होऊन जाईल, आनंदी जीवन होईल. म्हणून जळणारी माणसं आपलीच असतात, त्यांनाच बरं वाटत नव्हतं. काय करावं आता, विठ्ठलपंतांना चिंता पडली, मुलांची वय वाढत गेली होती. निवृत्तीनाथांचं वय 11 वर्षाचं झालं होतं, ज्ञानोबरायांचं वय 9 वर्षाचं झालं, सोपान काका 7 वर्षाचे आहेत, यांचं मौजीबंधन झालं पाहिजे. काय करावं म्हणून ब्राह्मण सभेच्या समोरच गेले, सभाच बोलवले. नावं ठेवणारे सगळे लोक आहेत हे माहीत असून सभा बोलवली, आणि राज रोज सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली, हे पा मी चुकलोय, करुणाई ते त्यांनी माझ्या हाताने घडलेलं आहे. मी संन्यास घेतला, पुन्हा ग्रस्थाश्रमात आलो, मला आता मुलं त्यांनी झालेली आहेत, पण माझा काहीतरी निर्णय ब्रह्मवृंदांनी करावा, मला काहीतरी आज्ञा द्यावी, परत जाती देण्याकरिता काहीतरी प्रायश्चित्त तरी निदान सांगा. मग शास्त्रार्थ सुरू झाला. सगळ्या ब्राह्मण मंडळींनी त्यांनी आपापल्या घरून वेगवेगळे ग्रंथ आणायला सुरुवात केली, पुरावे शोधायला सुरुवात केली. मनामध्ये द्वेष भरलेलाच होता, हा त्याच्याविषयी चांगलं वाटतच नव्हतं, पण तरी फक्त दाखवायचंय म्हणून त्या ठिकाणी काहीतरी करावं या उद्देशानं त्याच्या समोर पुराणं उचकायला सुरुवात केली, ग्रंथ उचकायला सुरुवात केली, त्यांची पानं चाळायला सुरुवात केली. रोज त्यांनी धर्मसभा बोलावली जावी, ब्रह्मसभा बोलावली जावी, लेकरांना घेऊन त्यांनी रुक्माईनं घरी थांबावं, आणि विठ्ठलपंतांनी निरागसपणे त्या सभेत जाऊन त्यांनी महाराज अपराध्यासारखं हात जोडून उभं राहावं. आता तरी निर्णय सांगतील, मग तरी निर्णय सांगतील, या निर्णयाची वाट पाहत पाहत दिवसभर त्यांनी महाराज अनशन व्रत धारण करून उभं राहावं. पोटामध्ये त्यांनी महाराज अन्नाचा कण नसावा, पाण्याचा थेंबही त्यांनी महाराज घेऊ नये, फक्त वाट पाहावी काय निर्णय देत आहेत. हे पहा, हे जो प्रायश्चित्ताचा भाव सांगतील तो स्वीकारेन. माझे लेकरं समाजात आले पाहिजेत, माझ्या लेकरांचं मौजीबंधन झालं पाहिजे, त्यांना समाजामध्ये सरळ मानेनं जगता आलं पाहिजे, सगळ्या लोकांनी त्यांना स्वीकारलं पाहिजे, एवढाच भाव विठ्ठलपंतांच्या पोटात आहे. अहो, जीवनमुक्त झालेला महात्मा ज्याला काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, ज्याला कर्तव्य अभावत असते ती निर्माण झाली, तो सुद्धा या समाजाच्या रूढीमुळे आज बंदिस्त झाला. समाज असाच आहे. जग, लोक हा जो शब्द आहे ना, हा रोगच आहे महाराज मोठा. लोक काय म्हणतील, कपाळाला गंध लावावा वाटतो मनातून, पण लोक काय म्हणतील, गळ्यात माळ घालावी वाटते पण लोक काय म्हणतील, पंढरीची वारी करावी वाटते पण लोक काय म्हणतील, मंदिरात दर्शनाला जावं वाटतं पण लोक काय म्हणतील. अरे लोक काय आहेत, काय आहेत लोक, लोक काय आपले मालक आहेत, हा लोक काय आपले अधिपती आहेत, कोण आहेत लोक. लोकांकडे पाहून मी माझ्या जीवनाचा निर्णय का घ्यावा, पण लोक हा रोग आहे, आणि हा सगळ्यांनाच लागलेला रोग आहे. म्हणून त्यांनी हा लोक नावाचा रोग घालवा, चांगलं जीवन जगता येईल, आनंदाचं जीवन जगता येईल. हा रोगच महत्वाची गोष्ट सांगतोय मायबाप, गरजेचं सांगतोय, कोणाला लाजू नका, लाजे त्याशी वाटा नाही. हा लोकांना लाजून परमार्थ होत नसतो. स्वच्छ अंतकरणानं भगवंताचं चिंतन करावं, संतांकडे पाहून जीवन जगला तर काही लोकांची लाज धरायची गरज नाही. लोक काय म्हणतात हे तर नामदेव महाराजांना म्हणले, ते म्हणले गेले याची माणूस पण येणे सांडियाली लाज गा. हा विनवे तो शिंपीनामा संत चरणीचे रजगा, गणगोत्र सगळं हसत होत, गण आणि गोत्रचे सर्व हसता ती मजगा. विठ्ठलपंतांना लोक काय म्हणतील.